Hi student, today we discuss about new point in the female reproductive system, that is third point in this female reproductive part. Third one is the oviduct. We see in this female reproductive system, first part is the external genitalia, म्हणजे external vaginaचे जे part आहेत ते आपण त्याच्यामध्ये अभ्यासलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट आपण पाहिलेले आहेत. इन external genitalia, that is the vestibule, labia minora, then clitoris, then labia majora, and last one is the mons pubis. This is we see first part of female reproductive system in external genitalia. Then second part we see in this female reproductive system is ovary. In this ovary we see first structure of ovary, then next we see structure and development of ovary. Then in this ovary we see ovarian histology of mature female. Then last we see structure of graafian follicle. Two parts are completed in this female reproductive system. First one is the external genitalia and second one is the ovary. ओहरी मध्ये आपण डिटेल स्ट्रक्चर पाहिलेले आहे. त्याच्यानंतर आज आपण स्टार्ट करणार आहे थर्ड पार्ट. म्हणजे इथं जरी सेकंड असेल तरी थर्ड पार्ट आपण पाहतो तो ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, त्यालाच काय म्हटलं जातं, फॅलोपियन ट्यूब और ओव्हेरियन फॉलिकल. आता हे आपल्याला डायग्रॅममध्ये माहिती आहे. आपण जेव्हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्रॅम पाहिली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट हे फिमेलमध्ये असतात हे पाहिलेले आहेत. सपोज सी दिस इज द डायग्रॅम ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. वी सी थर्ड पार्ट इन दिस फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, दॅट इज ओव्हिडक्ट. ही ओव्हरीपासून जी डायरेक्टली युटेरसपर्यंत और युरिनरी ब्लॅडरपर्यंत जी ट्यूब आलेली आहेत त्या ट्यूबला काय म्हणायचं, ओव्हिडक्ट. म्हणजे आज आपण ह्या ओव्हिडक्टचा पार्ट, सगळ्यांना व्यवस्थित नाव दिसत असेल ओव्हिडक्ट, आज आपण पाहणार आहे. वी सी वन बाय वन कॅरेक्टरिस्टिक्स इन दिस ओव्हिडक्ट. सी दिस ओव्हिडक्ट लाईंग हॉरिझॉन्टली ओव्हर दी पेरिटोनियल कॅव्हिटी हॅविंग पेअर स्ट्रक्चर. आता हा जो मी खाली याच्या खाली मिनिंग दिलेले आहेत, म्हणजे पेरिटोनियल एक्झॅक्ट ती कॅव्हिटी कुठं असते ते डायग्रॅममध्ये जो पार्ट, आता खाली वेगवेगळे पार्ट आलेले आहेत, मग एक्झॅक्ट त्या ओव्हिडक्टचा पार्ट आहे तिथं हे सगळे पार्ट कुठे येतात, मी ते व्यवस्थित ड्रॉ करून दाखवलेले आहेत. तर फर्स्ट कॅरेक्टर काय सांगतं आहे, दिस ओव्हिडक्ट लाईंग हॉरिझॉन्टली ओव्हर दी पेरिटोनियल कॅव्हिटी. म्हणजे हा जो ओव्हिडक्ट आहे, ही जी ट्यूब आहे, फॅलोपियन ट्यूब और युटेरियन ट्यूब, म्हणजे आपल्याला एक्झामला तीनही नावामधलं कोणतंही एक नाव विचारू शकतात, त्याच्यामुळे ही नावं व्यवस्थित लक्षात ठेवायचे. तर दिस ओव्हिडक्ट लाईंग हॉरिझॉन्टली ओव्हर दी पेरिटोनियल कॅव्हिटी. आता पेरिटोनियल कॅव्हिटी म्हणजे बिलो दी ॲबडोमेन, ॲबडोमेनच्या खाली अशी एक कॅव्हिटी असते तिला म्हटलं जातं. म्हणजे कॅव्हिटी म्हणजे एम्प्टी स्पेस असतो ती बिलो दी ॲबडोमेन, त्याला म्हटलं जातं पेरिटोनियल कॅव्हिटी. आणि हे जे ओव्हिडक्ट हॅविंग पेअर स्ट्रक्चर, म्हणजे पेअर म्हणजे दोन स्ट्रक्चर आहेत दोन्ही साईडला, कारण दोन ओव्हरी इथं लेफ्ट साईडला एक आणि राईट साईडला एक, तशीच हे ओव्हिडक्टसुद्धा कसे असतात, पेअर असतात. त्याच्यानंतर जर आपण लेंथ पाहिली या ओव्हिडक्टची, यूज लेंथ इज 10 to 12 सेंटीमीटर. आता इथं मी सिम्पल अशी डायग्रॅम ड्रॉ केलेली आहे खाली. तर 10 to 12 सेंटीमीटर काय आहे, त्या ओव्हेरियन डक्ट ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूबची काय लेंथ आहे. म्हणजे सेकंड कॅरेक्टर आपण काय सांगतो या ओव्हिडक्टमध्ये, हे जे ओव्हिडक्ट आहे या ओव्हिडक्टची एक्झॅक्ट लेंथ किती, तर 10 to 12 सेंटीमीटर. त्याच्यानंतर थर्ड कॅरेक्टर सांगितलं आहे, प्रॉक्झिमल पार्ट ऑफ दिस ट्यूब इज क्लोज टू दी ओव्हरी अँड डिस्टली इट ओपन्स इन टू दी युटेरस. आता प्रॉक्झिमल म्हणजे हा सुरुवातीचा पार्ट असतो, डिस्टल म्हणजे हा एंडिंगचा पार्ट असतो. म्हणजे आपलं कॅरेक्टर काय सांगतं, डायरेक्टली आपण डायग्रॅममध्ये जाऊन पाहू. प्रॉक्झिमल पार्ट ऑफ दी ट्यूब इज क्लोज टू दी ओव्हरी, प्रॉक्झिमल. आता हे समजा आपण राईट साईडचा विचार करू, ही जी ओव्हिडक्टची ट्यूब आहे खाली ओव्हरीची काय झालेली आहे, डायरेक्टली क्लोज झाली. म्हणजेच आपलं कॅरेक्टर काय सांगते, प्रॉक्झिमल पार्ट ऑफ दिस ट्यूब इज क्लोज टू दी ओव्हरी. पूर्णपणे हा ओव्हिडक्टचा प्रॉक्झिमल पार्ट कशाने क्लोज केलेला आहे, ओव्हरीने. त्याच्यानंतर डिस्टल पार्ट, आता ओव्हिडक्टच्या पाठीमागचा पार्ट, म्हणजे त्या ट्यूबची पाठीमागची साईड, म्हणजे जी
डिस्टली इट ओपन्स इनटू द युटेरस, म्हणजे डायरेक्टली ही युटेरस आहे, हा खाली त्याच्या फिंब्रेच्या खालचं जे स्ट्रक्चर आहे तिथपर्यंत ही ट्यूब येऊन काय होते, ओपन होते. म्हणजे आपलं कॅरेक्टर काय सांगतंय, प्रॉक्झिमल पार्ट ऑफ दिस ट्यूब ऑर दिस ओव्हिडक्ट इट क्लोज टू दी ओव्हरी, सुरुवातीला तो ओव्हरीमध्ये क्लोज होतो आहे. डिस्टल म्हणजे एंडचा पार्ट हा डायरेक्टली ओपन होतो आहे तो युटेरसमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगायचं आहे आपल्याला, दिस ओव्हिडक्ट किंवा ती जी ट्यूब आहे युटेरियन ट्यूब इज इंटरनली, दिस ट्यूब इज इंटरनली लाईन्ड बाय सिलिएटेड इपिथेलियम. आता जर ट्यूबचं आपण स्ट्रक्चर पाहिलं ओव्हिडक्टचं किंवा त्या युटेरियन ट्यूबचं स्ट्रक्चर पाहिलं तर इंटरनली इट लाईन्ड बाय सिलिएटेड इपिथेलियम, म्हणजे आतल्या साईडने ही काय झालेली असते. समजा मी इथं सपोज इथं दाखवलेली आहे एक ट्यूब काढली लाईक दिस ओव्हिडक्ट आणि त्याच्यामध्ये काय असतं इंटरनली इट लाईन बाय सिलिएटेड इपिथेलियम, म्हणजे आतल्या साईडने ते काय केलेली असते पूर्णपणे सिलियाने तिला कवरिंग केलेलं असतं. म्हणजे जेव्हा सिलिएटेड इपिथेलियमने ती इंटरनली कवर केलेली असते ती ओव्हिडक्ट, मग त्या बॉडीमध्ये त्या ट्यूबमध्ये जे ओव्हरीमधून काय येणार आहे स्पर्म ऑर ओव्हम येणार आहे ते काय होतात डायरेक्टली मूव्ह होतात. मग सिलिएटेड इपिथेलियम इंटरनली लाईन झाला, व्हॉट इज द फंक्शन ऑफ सिलिया, सिलिया काय करतात म्हणजे सिलियाचा उपयोग काय होतो, हेल्पफुल फॉर द मूवमेंट. म्हणजे सिलिया हेअर लाईक स्ट्रक्चर असतं आणि हे मूवमेंटसाठी हेल्पफुल असतात. म्हणजेच ही जी ओव्हिडक्ट, ही जी युटेरियन ट्यूब आहे ही इंटरनली सिलिएटेड इपिथेलियमने कव्हर्ड केलेली असते, त्याचा उपयोग काय होतो फॉर द मूवमेंट ऑफ स्पर्म ऑन ओव्हम ऑर ओसाइट इन दिस ट्यूब. त्याच्यासाठी ही ट्यूब काय केलेली असते इंटरनली कवर्ड केलेली असते. त्याच्यानंतर जर आपण हे ओव्हिडक्ट पाहिलं तर हे ओव्हिडक्ट इट डिवायडेड इंटू थ्री रिजन, याचं तीन रिजनमध्ये काय केलेलं आहे डिवायडेशन केलेलं आहे. तर तीन रिजनमध्ये फर्स्ट रिजन आहे तो इनफंडिब्युलम, काय आहे इनफंडिब्युलम. त्याच्यानंतर सेकंड आहे तो ॲम्पुला आणि थर्ड आहे तो इस्थमस ऑर कॉर्नुआ, नॉट इन कॉर्निया. कॉर्निया हा आईचा पार्ट आहे, इथं कॉर्नुआ सांगितलं आहे. काय सांगितलं आहे कॉर्नुआ, म्हणजे आपण याच्यामध्ये हे तीन रिजन दिलेले आहेत. वी सी वन बाय वन दिस रिजन. फर्स्ट वन इज द इनफंडिब्युलम. इनफंडिब्युलम इज अ प्रॉक्झिमल फनेल लाईक पार्ट विथ अन ओपनिंग कॉल्ड एज ओस्टियम. आता हा ओव्हिडक्टचा प्रॉक्झिमल म्हणजे सुरुवातीचा एकदम फनेल लाईक पार्ट आहे. म्हणजे फनेल लाईक जसं आपण फनेल म्हणजे त्याच्यामधून रॉकेल वगैरे त्या फनेलने जे घेतो त्या फनेल लाईक त्या शेपचं कॅनल टाईप असतं पार्ट विथ अन ओपनिंग, आणि त्याला जी ओपनिंग असते त्याला काय म्हटलं जातं ऑस्टियम. आता आपण डायग्रॅममध्ये व्यवस्थित पाहू वेर इज इनफंडिब्युलम. आता मी रेड पेनने काय दाखवलेलं आहे इतर लेफ्ट साईडला इनफंडिब्युलम नाव दाखवलेलं आहे, म्हणजे हा प्रॉक्झिमल पार्ट आहे ओव्हिडक्टचा इनफंडिब्युलम. आता डायग्रॅममध्ये त्याचं नाव नव्हतं परंतु एक्झॅक्ट त्या इनफंडिब्युलमची इथं स्पेस असते. हा इनफंडिब्युलम हा पार्ट काय करतो आहे द प्रॉक्झिमल फनेल लाईक पार्ट विथ अन ओपनिंग कॉल्ड ऑस्टियम. आणि ओपनिंग कुठं केली तर ही ओव्हरी राईट साईडची लेफ्ट साईडची ओव्हरी काय झाली तर इनफंडिब्युलम आणि ती जी ओव्हरी यांची ओपनिंग झालेली त्याला म्हटलं जातं ऑस्टियम. ऑस्टियम म्हणजे तिथं काय असतं त्यांचं मूव असतं, काय असतं म्हणजे माउथ असतं आणि त्याच्यातून काय होतं जे ओव्हरीकडे पार्ट आहे ते मूव केले जातात. म्हणजे त्या जी ओपनिंग आहे जे त्यांचं माउथ आहे त्याला काय म्हटलं जातं ऑस्टियम. काय म्हटलं जातं ऑस्टियम. तर आपण इनफंडिब्युलम हा पार्ट पाहतो आहे तर इनफंडिब्युलम हा जो पार्ट आहे द प्रॉक्झिमल फनेल लाईक पार्ट विथ अन ओपनिंग आणि त्यांच्या ओपनिंगला काय म्हटलं जातं ऑस्टियम. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे इट इज सराउंडेड बाय फिंगर लाईक प्रोसेसेस. आता बरोबर आपल्याला त्या इनफंडिबलमच्या तिथं फिंगर लाईक स्ट्रक्चर दिसतंय पहा, आणि ते फिंगर लाईक जी प्रोसेस आहे त्यालाच काय म्हटलं जातं फिंब्रे. इट इज अन आउटर कवरिंग ऑफ द ओव्हरी. इथं दिसतंय राईट साईडला फिंब्रेचं स्ट्रक्चर दिसतं आहे, तर हे सुद्धा इनफंडिब्युलममध्येच आपल्याला राईट करायचं. इट सराउंडेड बाय कोण सराउंडिंग करतं आहे तर प्रॉक्झिमल फनेल लाईक पार्ट आहे त्या इनफंडिब्युलमचा, त्याचं सराउंडिंग त्याला साईडने काय केलं आहे त्यांनी कव्हर केलं आहे फिंगर लाईक प्रोसेसेस. त्या फिंगरसारख्या दिसत आहेत पहा, त्यांना म्हटलं जातं फिंब्रे. तर फिंब्रेचं स्ट्रक्चर आपल्याला व्यवस्थित दिसतं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इनफंडिब्युलममध्ये आणखी कॅरेक्टर्स सांगितलं आहे आपल्याला. हा जो इनफंडिब्युलम पार्ट आहे द मुवमेंट ऑफ सिलिया अँड फिंब्रे, सिलियाची पण मुवमेंट आणि फिंब्रेची पण मुवमेंट हेल्प्स इन डायरिंग हेल्प्स इन ड्रायविंग ओव्हुलेटेड एग्स टू
ऑस्टियम म्हणजे द मूवमेंट ऑफ सिलिया, सिलियाच्या मूवमेंटने त्याच्यानंतर फिंब्रेसुद्धा काय करतायत, हेल्प करतायत. फिंब्रे हा जो फिंगर लाईक प्रोजेक्शन, त्याच्यानंतर आणखी कोण सांगितलं, सिलिया. सिलिया कुठे प्रेझेंट असतात, जी ट्यूब दाखवली ओविडकची त्याच्या सेंटरला, मिडलला काय असतात, सिलिएटेड इपिथिलियम प्रेझेंट असतात. हे सुद्धा इन फंडिबुलममध्ये काय काम करतात, द मूवमेंट ऑफ सिलिया अँड फिंब्रे. फिंब्रे आणि सिलिया कशासाठी हेल्प करतात, टू ड्रायव्हिंग ओव्हुलेटेड एग्स टू ऑस्टियम, म्हणजे जे ओव्हरीमध्ये ओव्हुलेशन झालेले एग आहेत त्यांचे पूर्णपणे ओव्हुलेटेड झालेत, ओव्हरीमधून ते काय करतायत, जे ओसाइट ऑर जे एग्स काय करतायत, बाहेर मूव केले जातात, त्यांचं पूर्णपणे ट्रान्समिशन कुठं केलं जातं, ते ऑस्टियममध्ये. ऑस्टियम कुठं असतं, तर इन फंडिबुलमच्या आणि ओव्हरीच्या मधला जो पार्ट आहे, जी ओपनिंग आहे, ओव्हरीकडे जो पार्ट आला आहे तो डायरेक्टली कुठे जाणार आहे, ओव्हिडक्टमध्ये जाणार आहे. कशाचे सहाय्याने, तर त्या इन फंडिबुलमच्या तिथे स्मॉल ओपनिंग असते, त्याला काय म्हटलं आपण, ऑस्टियम. तर थर्ड कॅरेक्टर आपल्याला इन फंडिबुलममध्ये काय सांगितलं आहे, मुवमेंट ऑफ सिलिया अँड फिंब्रे. सिलिया आणि फिंब्रे कशासाठी हेल्प करतात, ड्रायव्हिंग ओव्हुलेटेड एग टू ऑस्टियम, म्हणजे ओव्हरीकडे जे एग्ज आहेत ते ऑस्टियममधून ओव्हिडक्टकडे पाठवण्याचं काम हे सिलिया आणि फिंब्रेच्या सहाय्याने केलं जातं. म्हणजे आपण इन फंडिबुलममध्ये तीन कॅरेक्टर पाहिले. इन फंडिबुलम कशाला म्हणायचं आहे, द प्रॉक्झिमल फनेल लाईक पार्ट विथ अन ओपनिंग कॉल्ड ऑस्टियम, म्हणजे ओव्हिडक्टचा सगळ्यात सुरुवातीचा प्रॉक्झिमल फनेल लाईक पार्ट आहे. आणि त्या फनेल लाईक पार्टच्या तिथं जिथं ओव्हरी जॉईंट झाली आणि तिथंच इन फंडिबुलमचा पार्ट आहे, यांच्यामधली स्मॉल ओपनिंग, त्याला काय म्हटलं आहे, ऑस्टियम. त्याच्यानंतर ही जी इन फंडिबुलम आहे, इट्स सराउंडेड बाय फिंगर लाईक प्रोसेसिस कॉल्ड ॲज फिंब्रे. इकडे राईट साईडला आपल्याला फिंब्रेचं स्ट्रक्चर दिसतं आहे, त्याच इन फंडिबुलमला सराउंडिंग केलं आहे त्या ट्यूबने, त्याला काय म्हणायचं आहे, फिंब्रे. त्याच्यानंतर द मुवमेंट ऑफ सिलिया अँड फिंब्रे. सिलिया आणि फिंब्रेची मुवमेंट कशासाठी हेल्पफुल असते, टू ड्रायव्हिंग ओव्हुलेटेड एग, जे ओव्हरीमध्ये एगचं ओव्हुलेशन झालं आहे त्यांना पूर्णपणे ड्रायव्हिंग करण्यासाठी, त्यांची मुवमेंट करण्यासाठी हे जे फिंब्रे आणि सिलिया हेल्पफुल असतात. कुठं मुवमेंट करतात, टू ओव्हुलेटेड एग, म्हणजे ओव्हरीमधले जे एगचं ओव्हुलेशन झालं आहे टू टू ऑस्टियमपर्यंत त्यांची मुवमेंट करण्याचं काम हे सिलिया फिंब्रे करत असतात. म्हणजे आपण फर्स्ट पार्ट हा जो फिंब्रे हा सॉरी इन फंडिबुलम हा पार्ट आहे हा पाहिलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड पार्ट आहे तो ॲम्पुला. आता ॲम्पुलाचं एक्झॅक्ट स्ट्रक्चर कुठं असतं, तर इट इज द मिडल लॉन्ग अँड स्ट्रेट पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट, म्हणजे हा सुद्धा मधला एकदम लॉन्ग आणि स्ट्रेट असा सरळ असा पार्ट त्या ट्यूबचा आहे, त्याला काय म्हणायचं आहे, ओव्हिडक्ट, म्हणजेच द पार्ट ऑफ दिस ओव्हिडक्ट, एकदम मिडल लॉन्ग आणि स्ट्रेट, मिड सगळ्यात मधला लांब आणि सरळ असा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं आहे, ओव्हिडक्ट. आता मी खाली सॉरी त्याला आपण ॲम्पुला म्हणणार आहे, म्हणजेच इथं जे मी खाली स्ट्रक्चर दाखवले ते ॲम्पुला. आपण डायग्रॅममध्ये व्यवस्थित पाहायचं आहे, जी आपल्या पुस्तकामध्ये डायग्रॅम दाखवली तिथं ॲम्पुला हे नाव दिलेलं नाही आहे, बट मी इथं जे ओव्हिडक्टमध्ये एकदम मिडलला ते कसं असतं आहे, लॉन्ग असतं आहे आणि स्ट्रेट असतं आहे, ओव्हिडक्टचं असं जे स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणायचं आहे, ॲम्पुला. काय म्हणायचं आहे, ॲम्पुला. इन दिस रिजन टेक्स प्लेस फर्टिलायझेशन ऑफ ओव्हम. या रिजनवरती काय होतं आहे, जे ओसाइट ऑर जे ओव्हम ओव्हरीमधून डायरेक्टली इन फंडिबुलममधून त्या ओव्हिडक्टच्या ट्यूबमध्ये आले, त्या मिडल रिजनला, त्या ॲम्पुला रिजनवरती त्यांचं फर्टिलायझेशन होतं. काय होतं, फर्टिलायझेशन, म्हणजे डायरेक्टली फर्टिलायझेशन कसं होतं, तर पहा डायग्रॅममध्ये आपल्याला फर्टिलायझेशन साईट दिसते, ती कुठे आहे, ॲम्पुलाच्या तिथे आहे. कुठे आहे, ॲम्पुलाच्या तिथे. इथं नाव दिलेलं आहे फर्टिलायझेशन साईट, म्हणजे त्या साईटवरती काय होतं, फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन कधी होतं, जेव्हा व्हजायनामधून जे स्पर्म एंटर होणार आहे ते युटेरस ट्यूबच्या सहाय्याने ते कुठे जाणार, युटेरस ट्यूबच्या सहाय्याने ते स्पर्म ओव्हरीमध्ये जाणार. ओव्हरीमध्ये काय असतात, ओव्हा और एग्ज असतात. मग स्पर्म आणि जे ओव्हम आहेत हे काय करणार, ओव्हरीमधून या इन फंडिबुलममधून त्या ऑस्टियमच्या ओपनिंगमधून ते डायरेक्टली कुठं जाणार, हा जो ॲम्पुला पार्ट आहे या ओव्हिडक्टचा तिथपर्यंत येणार. आणि तिथं येऊन त्या स्पर्मचं आणि ओव्हाचं काय होतं, फर्टिलायझेशन होतं. काय होतं, स्पर्मचं आणि ओव्हाचं फर्टिलायझेशन होतं. म्हणून त्या ॲम्पुला या रिजनला काय म्हटलं जातं, इट इज अ रिजन टेक्स प्लेस द फर्टिलायझेशन ऑफ ओव्हम. म्हणजे तिथं काय होतं आहे, ओव्हा किंवा एग आणि स्पर्म यांचं काय घेतं, थोडक्यात यांचं तिथं फर्टिलायझेशन होत असतं. त्याच्यानंतर थर्ड पार्ट आहे तो या
ओविडकचा थर्ड पार्ट आहे तो इस्थमस ऑर कॉर्नुआ, कॉर्निया नाही, कॉर्निया हा आयचा पार्ट आहे. हा आपण ओविडकचा पार्ट पाहतो. इस्थमस ऑर कॉर्निया इज डिस्टल नॅरो पार्ट ऑफ दी डक्ट ओपनिंग ॲट युटेरस. म्हणजे हा ओविडकचा सगळ्यात शेवटचा डिस्टल नॅरो पार्ट आहे आणि हा कुठं ओपनिंग होतो आहे? ॲट दी युटेरस. दी युटेरसची ट्यूब आहे. या युटेरसच्या ट्यूबमध्ये ओविडकचा, आता ही ओविडक्ट आपण समजा राईट साईडचं ओविडकची ट्यूब पाहिली तर ती डायरेक्टली कुठं ओपन होते? युटेरसमध्ये. कुठं ओपन होते? युटेरस. म्हणजे जिथं ती ट्यूब युटेरसमध्ये ओपन झाली, ओविडकची ट्यूब युटेरसमध्ये ओपन होते, त्या रिजनला काय म्हणायचं आहे? त्या ओपनिंगला इस्थमस ऑर कॉर्निया म्हणायचं. काय म्हणायचं आहे? इस्थमस ऑफ कॉर्निया. म्हणजे आपण ओविडक्टमध्ये काय पाहिलं? फर्स्ट आपण हे जे थर्ड पार्ट आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा, तो पार्ट आपण पाहिलेला आहे, तो ओविडक्ट. ओविडक्टमध्ये आपण फर्स्ट कॅरेक्टर काय सांगितलं? दिस ओविडक्ट इट लाईंग हॉरिझॉन्टली. हॉरिझॉन्टली म्हणजे आडवे. कसे आडवे? तिथं प्रेझेंट आहेत त्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ओव्हर दी पेरिटोनियल कॅव्हिटी. पेरिटोनियल म्हणजे ॲबडॉमिनच्या एक खाली एक एम्प्टी स्पेस असतो, त्या कॅव्हिटीमध्ये आपल्याला हे ओविडक्ट प्रेझेंट दिसतात, हॅविंग पेअर स्ट्रक्चर. त्यांच्यामध्ये दोन स्ट्रक्चर असतात. त्यांची जर लेंथ आपण पाहिली तर ती 10 to 12 cm असते. त्याच्यानंतर ही जी ट्यूब आहे याचा प्रॉक्झिमल पार्ट आहे, तो प्रॉक्झिमल पार्ट कुठं क्लोज झालेला असतो? डायरेक्टली इन दी ओव्हरी. म्हणजे डिस्टल शेवटचा पार्ट इट ओपन्स इन टू दी युटेरस, तो कुठं ओपन झालेला असतो? युटेरसमध्ये. त्याच्यानंतर दिस ओविडक इज इंटरनली लाईन बाय सिलिएटेड इपिथेलियम. हा इंटरनली कशाने लाईन झालेला असतो? तर सिलिएटेड इपिथेलियम. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सिलिएटेड सिलिया? टू मूवमेंट. काय करतात त्या? मूवमेंट करतात. कशाची? जे ओसाइट ऑर जे ओहम ऑर जे स्पर्म आहेत त्यांची सगळ्यांची मूवमेंट करण्यासाठी हे सिलिएटेड इपिथेलियम त्या ओविडकच्या ट्यूबच्या काय केलेल्या असतात? खाली मध्ये इंटरनली कव्हर केलेल्या असतात. त्याच्यानंतर दिस ओविडक इज डिवायडेड इन टू 3 regions. फर्स्ट वन इज द इनफंडिब्युलम. दिस इज प्रॉक्झिमल. इनफंडिब्युलममध्ये आपण काय पाहिलं? ऑस्टियम. ऑस्टियम कशाला म्हणायचं आहे? तर त्या ओविडकचा प्रॉक्झिमल सुरुवातीचा फनेल लाईक जो पार्ट आहे त्याच्या ओपनिंगला आपण काय म्हटलं? ऑस्टियम. त्याच्यानंतर त्या ओस्टियमच्या शेजारी फिंगर लाईक प्रोसेसेस दिसतात, त्याला म्हणायचं फिमरे. आणि या जे इनफंडिब्युलम त्याच्याचवरती त्याच्यामध्ये जे ओहम और जे स्पर्म येणारे त्यांची मूवमेंट कोणाच्या सहाय्याने होते? तर सिलिया आणि फिमरेच्या सहाय्याने. डायरेक्टली ते कुठे जातात? त्या ओस्टियम जी ओपनिंग आहे तिथपर्यंत जातात. त्याच्यानंतर सेकंड पार्ट आपण पाहिला ॲम्पुला. ॲम्पुला हा पार्ट काय करतो आहे? एकदम ही फर्टिलायझेशनची साईट आहे, तर इट टेक्स प्लेस फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर हा जो ॲम्पुला हा पार्ट आहे कसा आहे? एकदम मिडल लाँग आणि स्ट्रेट पार्ट ऑफ दी ओविडक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आपण पाहिलं, नेक्स्ट पार्ट थर्ड रिजन पाहिला ओविडकचा, तो इस्थमस. कोणता? इस्थमस. इट इज अँड डिस्टल नॅरो पार्ट ऑफ दी डक्ट. सगळ्यात त्या ओविडकच्या ट्यूबचा शेवटचा पार्ट आहे आणि इट ओपन इन टू दी युटेरस. हा कुठं ओपन होत आहे? तर युटेरसमध्ये. म्हणजे आपण हा थर्ड पार्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा कम्प्लीट केलेला आहे. दॅन नेक्स्ट पार्ट इज द युटेरस. आता नेक्स्ट पार्ट आहे तो युटेरस. आता युटेरस हा पार्ट आपल्याला डायग्राममध्ये कुठं दिसतो आहे? आता ओविडक्ट पाहिलं आपण, ओव्हरी पण पाहिलं, आता आपल्याला पाहिजे ते युटेरस. काय पाहिजे? युटेरस म्हणजे जी युटेरसची ट्यूब दिसते ही युटेरस आपल्याला पाहायचं आहे. तर आपण त्याची 1 by 1 कॅरेक्टरिस्टिक्स पाहू. हा जो युटेरस आहे इट इज कॉमनली कॉल्ड ॲज ओम. म्हणजे याला काय म्हटलं जातं? ओम. म्हणजे इथं ह्या युटेरसमध्ये फॉर एक्झाम्पल इन द प्रेग्नन्सी पिरियड ज्या प्रोसेस असतात, म्हणजे जो गर्भ असतो त्याला काय म्हटलं जातं? ओम. म्हणजे जो एम्ब्रियो त्याच्यामध्ये ठेवला जातो, एम्ब्रियोचा कोश, त्याला काय म्हणायचं आहे? ओम म्हणायचं. काय म्हणायचं आहे? ओम. त्याच्यानंतर ही जी युटेरस आहे, ही जी ट्यूब आहे, इट इज अँड हॉलो मस्क्युलर पियर शेप ऑर्गन अँड लोकेटेड अबाव अँड बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर. म्हणजे युरिनरी ब्लॅडरच्या बिहाइंड, पाठीमागच्या साईडला आणि युरिनरी ब्लॅडरच्या वरती आपल्याला हे युटेरसची ही ट्यूब दिसते. ही कशी असते? हॉलो. म्हणजे एकदम एम्प्टी असते, पोकळ अशी ती कॅव्हिटी असते. मस्क्युलर मसल्सने बनलेली असते आणि पियर शेप असते. कशी असते? पियर शेप. आता ही जर ट्यूब आपण पाहिली तर ही ट्यूब आपल्याला कशी दिसते?
हॉलो, हॉलो मीन्स पोकळ, त्याच्यानंतर मस्क्युलर, हे वेगवेगळ्या प्रकारच्या मसल्सनी बनलेली असते. आणि पियर शेप ऑर्गन, कसं आहे पियर शेप, पियर म्हणजे त्याचा मधला भाग असा फुगीर दिसतो आणि त्याचे दोन टोकाचे भाग आहेत ते कसे असतात निमुळते, कसे लाईक स्पिंडल शेप, म्हणजे मधला पार्ट कसा आहे फुगीर झाला आहे, खालचे दोन टोकाचे असे निमुळते, त्याला काय म्हणायचं आहे तर पियर शेपचा ऑर्गन आहे. त्याच्यानंतर इट प्रेझेंट, कुठं प्रेझेंट आहे, इट प्रेझेंट अबाव अँड बिहाइंड, म्हणजे जो युरिनरी ब्लॅडर आहे त्यांच्या वरच्या साईडला आणि बिहाइंड पाठीमागे, ही आपल्याला जो युटेरस आहे हा युटेरसची जी ट्यूब आहे ही पाहायला भेटते. दोन कॅरेक्टरिस्टिक्स आपण युटेरसमध्ये पाहिले, फर्स्ट पाहिलं इट इज कॉमनली कॉल्ड ॲज ओम, ही ओम म्हटलं जातं कारण याच्यामध्ये ती प्रोसेस चालते. त्याच्यानंतर इट इज हॉलो मस्क्युलर पियर शेप ऑर्गन अँड लोकेटेड अबव अँड बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर. त्याच्यानंतर डायमेन्शन, वी सी लेंथ ब्रेथ अँड थिकनेस ऑफ दिस युटेरस. द डायमेन्शन ऑफ द युटेरस इज, युटेरस इज 7.5 सेंटीमीटर इन लेंथ, देन 5 सेंटीमीटर ब्रॉड अँड 2.5 सेंटीमीटर इज थिक. आता आपण ती स्ट्रक्चर पाहू. जर युटेरसचं आपण डायमेन्शन पाहिलं, त्याची लांबी पाहिली, रुंदी पाहिली आणि जाडी पाहिली, त्याला म्हटलं जातं डायमेन्शन. त्याची जी लेंथ आहे त्या युटेरस ट्यूबची ही किती आहे, 7.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर ब्रॉड, त्यांची जी विड्थ आहे म्हणजे त्यांची जी जाडी आहे किती आहे, 5 सेंटीमीटर. आणि थिकनेस, जर त्या ट्यूबचा आउटर कवरिंगचं थिकनेस पाहिला तर तो 2.5 सेंटीमीटर असतो. त्याच्यानंतर हा जो युटेरस आहे हा युटेरससुद्धा काय होतो आहे, इट डिवायडेड इंटू 3 रिजन. याचंसुद्धा 3 रिजनमध्ये डिवायडेशन झालेलं असतं. फर्स्ट वन इज द फंडस, त्याच्यानंतर सेकंड वन इज द बॉडी अँड थर्ड वन इज द सर्विक्स. म्हणजे या तीन पार्टमध्ये काय झालेलं असतं, त्या युटेरस ट्यूबचं डिवायडेशन झालेलं असतं. तर आपण पाहतो फर्स्ट फंडस. फंडस इट इज अन अप्पर डोम शेप पार्ट. आता त्या युटेरस ट्यूबचा, म्हणजे ह्या युटेरस ट्यूबचा सगळ्यात वरचा, त्याला फंडस म्हटलं आहे. आता इथं दाखवलेले आपल्याला ओव्हिडक्ट आणि फर्टिलायझेशन साईटच्या मध्ये जो पार्ट आहे त्याला म्हणायचं आहे फंडस. काय म्हणायचं आहे, फंडस. डायग्रॅममध्ये व्यवस्थित दिसत आहे. तर हा फंडस काय, इट इज अन अप्पर, कोणाचा अप्पर पार्ट आहे, युटेरसचा. डोम शेप म्हणजे लाईक कळस कसा असतो, मंदिराचा कळस वगैरे त्याच्यासारखा हा डोम शेप असतो. आणि ह्या पार्टवरती काय चालतं आहे, तर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो ऑकर्स इन दिस फंडस. म्हणजे इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो म्हणजे काय होतं आहे, आता फर्टिलायझेशन साईटपर्यंत आपण आलो होतो. इथं फर्टिलायझेशन साईटमध्ये जे ओहरीमधून जे स्पर्म आणि ओहम आले त्यांचं फर्टिलायझेशन या ओव्हिडक्टच्या सेंटर पार्टवरती होतं. जो ॲम्पुला हा पार्ट आहे, ॲम्पुला पार्टवरती काय होतं आहे, फर्टिलायझेशन होतं आहे. फर्टिलायझेशन होतं आहे म्हणजे मेल आणि फिमेलचं फ्युजन होऊन त्यांच्यापासून झायगोट तयार होतो आहे. झायगोटनंतर जो एम्ब्रियो तयार होतो आहे तो एम्ब्रियो काय होतो आहे, इम्प्लांटेशन होतं आहे. तर ते इम्प्लांटेशन कुठं होतं आहे, इट वॉकर्स इन द फंडस. म्हणजे पुढचा जो पार्ट आहे युटेरसचा, फंडस, इथं इम्प्लांटेशन होतं आहे. म्हणजे जो एम्ब्रियो तयार झाला आहे त्या एम्ब्रियोचं इथं काय होतं आहे, ग्रोईंग होतं आहे. काय होतं आहे, ग्रोईंग, इम्प्लांटेशन. म्हणजे त्यांची जास्तीत जास्त प्रमाणात त्यांची ग्रोथ ह्या फंडस या पार्टवरती केली जाते. त्याच्यानंतर बॉडी, आता नेक्स्ट पार्ट आहे युटेरसचा बॉडी. इट इज ब्रॉड पार्ट ऑफ द युटेरस विच ग्रॅज्युअली टेपर्स डाउनवर्ड्स. म्हणजे ग्रॅज्युअली टेपर्स डाउनवर्ड, म्हणजे खालच्या साईडला हा निमुळता झालेला आहे बॉडीचा पार्ट. म्हणजे युटेरसची ट्यूब आपण जर ओव्हिडक्टपासून पाहिली तर ओव्हिडक्टपासून त्याचा फुगीर भाग आहे आणि खाली 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 येत असताना डाउनवर्ड सर्विक्सपर्यंत तो येत असताना तो कसा झालेला आहे, इट टेपर्स डाउनवर्ड. म्हणजे तो निमुळता झाला आहे. टेपर्स म्हणजे निमुळता, खाली येताना तो काय झाला आहे, निमुळता. म्हणजे आपण मधला पार्ट आहोत बॉडीचा युटेरसचा, हा ब्रॉड पार्ट आहे ऑफ द युटेरस आणि इट ग्रॅज्युअली हळूहळू हा काय होतो आहे, टेपर डाउनवर्ड. आणि खाली येताना तो काय होतो आहे, निमुळता होतो आहे. त्याच्यानंतर थर्ड पार्ट आहे तो युटेरसचा, इट इज न्या सर्विक्स. कोणता, सर्विक्स. आता सर्विक्स हा पार्ट आपल्याला इथं व्यवस्थित दिसतो आहे, हा सुद्धा युटेरसचाच पार्ट आहे. सर्विक्स, इट इज अन नॅरो नेक अबाउट 2.5 सेंटीमीटर इन लेंथ. आता हा जो सर्विक्स हा युटेरसचा डाउनवर्ड सगळ्यात खालचा भाग आहे. हा जो सर्विक्स आहे हा कसा आहे, नॅरो, सगळ्यात खाली दिसतो आहे आपल्याला. नॅरो नेक म्हणजे सगळ्यात शेवटचा पार्ट आहे. ॲट
अबाउट 2.5 सेंटीमीटर इन लेंथ, त्यांची जी लेंथ आहे सर्विकची ही 2.5 सेंटीमीटर असते. त्याच्यानंतर इट एक्सटेंडेड टिल दी वजायना, आणि हा याचा एक्सटेंड म्हणजे हा पूर्णपणे सर्विकचं जे स्ट्रक्चर आहे वजायनापर्यंत पसरलेलं आहे. एक्सटेंड एक्सटेंड म्हणजे डायरेक्टली तो टिल दी वजायना वजायनापर्यंत आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे हा सर्विक्स आहे, हा सर्विक्स डायरेक्टली जो लास्टचा पार्ट आहे वजायना आहे वजायनापर्यंत तो काय झालेला आहे पूर्णपणे अटॅच झालेला आपल्याला दिसतो आहे. म्हणजे सर्विक्स हा सुद्धा नॅरो पार्ट आहे कोणाचा, युटेरसचा, आणि याची जी लेंथ आहे ही 2.5 सेंटीमीटर असते. आणि हा कुठपर्यंत पाहायला भेटतो, टिल दी वजायना. अँड इट्स पॅसेज हॅज टू ओपनिंग. आता याच्यामध्ये आपल्याला सर्विक्सला दोन ओपनिंग दिसत आहेत. तर पहा दोन ओपनिंग कुठं दिसत आहेत, ह्या सर्विक्सचं जे सेंटरला स्ट्रक्चर दाखवलं आहे, एक लेफ्ट साईडला एक ओपनिंग झाली आणि एक राईट साईडला एक ओपनिंग झाली. म्हणजे इथंसुद्धा हा जो सर्विक्स हा युटेरसचा जो पॉईंट सांगतो आहे आपण, थर्ड रिजन सांगतो आहे, याच्यामध्ये दोन ओपनिंग आहेत. सर्विक्स जिथं नाव दिलं आहे त्याच्या साईडला दोन ट्यूब दाखवलेले आहेत, एक लेफ्टला आणि एक राईटला. म्हणजेच इट्स पॅसेज हॅज टू ओपनिंग, इंटरनल ऑरिफाईस अँड एक्सटर्नल ऑरिफाईस. म्हणजे इंटरनल ऑरिफाईस आणि एक्सटर्नल ऑरिफाईस, ओ एस मीन्स ऑरिफाईस. आता लेफ्ट साईडची एक आणि राईट साईडची एक, म्हणजे एक आतल्या साईडला एक असते आणि एक बाहेरच्या साईडला एक असते. इंटरनल ऑरिफाईस आणि एक्सटर्नल ऑरिफाईस, दिस ऑरिफाईस मीन्स होल. दिस इंटरनल ऑरिफाईस इट टुअर्ड दी बॉडी, म्हणजे हे कुठपर्यंत त्याच्याकडे जे पार्ट आले ते बॉडीपर्यंत काय करतायत, ते मूव करण्याचं काम ह्या इंटरनल ऑरिफाईसमुळे होतं. तर टुअर्ड दी बॉडी म्हणजे बॉडीपर्यंत काय होतं आहे, त्यांच्याकडं या सर्विकच्या या इंटरनल ऑरिफाईसच्या सहाय्याने, इंटरनल ऑरिफाईस म्हणजे जे आतल्या साईडचं होले ते कुठपर्यंत त्यांच्याकडे आलेले पार्ट मूव करतात, टुअर्ड दी बॉडी. म्हणजे युटेरसची जी बॉडी पाहिली आपण, तिथपर्यंत त्यांच्याकडे आलेलं मटेरियल ते काय करतायत, मूव करतात. त्याच्यानंतर एक्सटर्नल ऑरिफाईस हे जे बाहेरच्या साईडचं होले, हे काय त्यांच्याकडे जे पार्ट आले ते डायरेक्टली कुठपर्यंत ट्रान्सफर करण्याचं, पार्ट कोणते येतात त्यांच्याकडे, जे स्पर्म ओव्हा झायगोट तयार झाला आहे फर्टिलायझेशन होऊन, तो झायगोट तयार झाला आहे तो इंटरनल ऑरिफाईसच्या सहाय्याने कुठं मूव केला जातो. एक आतल्या साईडची जी ओपनिंग त्याला म्हणायचं इंटरनल ऑरिफाईस, टुवर्ड दी बॉडी म्हणजे बॉडीपर्यंत तो काय केला जातो, पास केला जातो, जो झायगोट फॉर्म झाला आहे. त्याच्यानंतर एक्सटर्नल ऑरिफाईस, एक्सटर्नल ऑरिफाईस ही सुद्धा त्या सर्विकची ओपनिंग आहे. कुठपर्यंत असते, टुवर्ड दी वजायना म्हणजे वजायनापर्यंत, ही खालचं जे स्ट्रक्चर आपल्याला दाखवलं आहे तिथपर्यंत वजायनापर्यंत ही ओपनिंग, त्यांच्याकडे जे झायगोट आला आहे तो पूर्णपणे ट्रान्सफर करतात तो वजायनापर्यंत. कुठपर्यंत, वजायनापर्यंत. म्हणजे आपण पाहतो आहे जो सर्विक्स हा थर्ड रिजन आहे कोणाचा, युटेरसचा. या युटेरसचा सर्विक्स हा रिजन वजायनापर्यंत त्यांचं एक्सटेंड झालेला असतो. त्याच्यानंतर याची जी लेंथ हे 2.5 सेंटीमीटर असते. त्याच्यानंतर इन दिस पॅसेज हॅज टू ओपनिंग, याच्यामध्ये दोन ओपनिंग आपल्याला पाहायला दिसतात, इंटरनल ऑरिफाईस आणि एक्सटर्नल ऑरिफाईस. इंटरनल ऑरिफाईस इट टुअर्ड इन दी बॉडी, इट कुठपर्यंत असते, इंटरनल ऑरिफाईस बॉडीपर्यंत ही ओपनिंग असते. त्याच्यानंतर एक्सटर्नल ऑरिफाईस ही बाहेरच्या साईडने कुठपर्यंत असते, टुअर्ड दी वजायना म्हणजे इंटरनल ऑरिफाईसमुळे तो झायगोट त्या युटेरसच्या बॉडीपर्यंत पसरला जातो, आणि एक्सटर्नल ऑरिफाईसमुळे टुअर्ड दी वजायना तो वजायनापर्यंत जो झायगोट फॉर्म झाला आहे, किंवा झायगोटनंतर नेक्स्ट स्टेज त्याच्यानंतर जी डेव्हलपमेंट होते 9 मंथ, त्याच्यानंतर फिटस डेव्हलपमेंट होतं, फिटसची बर्थ होते, तिथपर्यंत काय होत आहेत, हे जे ह्या एक्सटर्नल ऑरिफाईसमुळे ते डायरेक्टली वजायनापर्यंत येतात, आणि नंतर जे नेक्स्ट प्रोसेस होते. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आपल्याला कॅरेक्टर पाहायचं आहे, दिस युरिन वॉल ऑर दिस युटेरस इंटरनली इट डिस्टिंग्विश इन थ्री लेअर. आता हे जी युटेरस और युरिन वॉल आहे हे आतल्या साईडने 3 लेअरमध्ये हिचं डिस्टिंग्विश, म्हणजे 3 लेअरमध्ये सुद्धा विभागली जाते आतल्या साईडने. इंटरनली हे एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात, युरिन इंटरनली युरिन वॉल कोणकोणत्या लेअरने डिस्टिंग्विश झालेली असते, तर ते लेअर आपल्याला माहिती पाहिजेत. इंटरनली दिस युरिन वॉल डिस्टिंग्विश 3 लेअर, आउटर मोस्ट इज कॉल्ड ॲज पेरिमेट्रियम,
मिडल वन इज कॉल्ड ॲज मायोमेट्रियम अँड इनर मोस्ट इज कॉल्ड ॲज एंडोमेट्रियम. म्हणजे जो आतल्या साईडचा आहे त्याला काय म्हणायचं आहे, सॉरी बाहेरच्या साईडचा आहे त्याला काय म्हणायचं, पेरिमेट्रियम लेअर. इंटरनली युरिनवल तीन लेअरने डिवाइड झालेली असते. जो बाहेरच्या साईडचा आहे तो पेरिमेट्रियम, जो मिडल आहे तो मायोमेट्रियम, आणि जो इनर आहे त्याला एंडोमेट्रियम म्हणायचं आहे. मग आपण त्याचे वन बाय वन आता कॅरेक्टर्स पाहू. म्हणजे जो आउटर मोस्ट पेरिमेट्रियम लेअर आहे हा युरिनवलचा, हा युरिनवलचा जो पेरिमेट्रियम हा बाहेरच्या साईडचा लेअर आहे त्याला सेरोसा लेअर म्हटलं जातं. इट इज अन आउटर लेअर ऑफ दिस युरिनवॉल अँड दिस सेरोसा लेअर सिक्रेट ल्युब्रिकंट फ्लुइड. ल्युब्रिकंट फ्लुइड म्हणजे हा एकदम सॉफ्टनेस आणण्यासाठी काय करतो आहे, तो फ्लुइड सिक्रेट करतो सगळ्यात आउटर साईडचा सेरोसा लेअर. सेरोसा लेअर सिक्रेट ल्युब्रिकंट फ्लुइड अँड हेल्प्स टू प्रोड्यूस, हेल्प्स टू रिड्यूस फ्रिक्शन. आणि तो काय करतो आहे, कशाची मदत करतो आहे, जी फ्रिक्शन, घर्षण होऊ नये. म्हणजे पुढची आपल्याकडे जे पार्ट आले ते डायरेक्टली दुसऱ्या मिडल पार्टकडे मूव करण्याचं काम या आउटर पार्टकडून मिडल पार्टकडे जातात, पण तिथं फ्रिक्शन होत नाही, रिड्यूस फ्रिक्शन, घर्षण होत नाही कुठल्याही प्रकारचं. ते कशाच्या सहाय्याने होत आहे, तर हा जो सेरोसा आउटर लेअर आहे पेरिमेट्रियम हा काय करतो आहे, इट सिक्रेट ल्युब्रिकंट फ्लुइड. असं ल्युब्रिकंट फ्लुइड म्हणजे एकदम सॉफ्ट असं फ्लुइड सिक्रेट करतं, त्याच्यामुळे तिथं फ्रिक्शन होत नाही. नेक्स्ट पार्टकडे ते डायरेक्टली मिडलकडे मूव होतात. त्याच्यानंतर मिडल हा पार्ट एकदम थिक असतो, इट कॉल्ड ॲज मायोमेट्रियम. त्याला म्हटलं जातं मायोमेट्रियम, इट मेडअप ऑफ थिक लेअर ऑफ स्मूथ मसल. स्मूथ मसलच्या थिक लेअरने बनलेला असतो हा मायोमेट्रियम. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितले, व्हायगोरस कॉन्ट्रॅक्शन कॉज लेबर फॉर चाइल्ड बर्थ. आता व्हायगोरस कॉन्ट्रॅक्शन होतं आहे इथं काय होत आहे, व्हायगोरस कॉन्ट्रॅक्शन होतं आहे कॉज लेबर आणि लेबर फॉर चाइल्ड बर्थ. आता व्हायगोरस कॉन्ट्रॅक्शन झाल्याच्या नंतर त्याच्यामुळे काय होत आहे, लेबर फॉर चाइल्ड बर्थ. आता आपण आधी सांगायचं आहे, जो मिडल लेअर आहे इट कॉल्ड ॲज मायोमेट्रियम, इट इज थिक लेअर, इट मेडअप ऑफ स्मूथ थिक स्मूथ मसल्स. त्याच्यानंतर आपण सांगतो इथं व्हायगोरस कॉन्ट्रॅक्शन होतं आहे आणि व्हायगोरस कॉन्ट्रॅक्शन का होतं, फॉर लेबर फॉर चाइल्ड बर्थ. तर जो लेबर आहे आता वरच्या साईडला मी दाखवलं इथं, दिस लेबर मीन्स व्हॉट, ॲट द टाईम ऑफ पार्च्युरेशन ऑर बर्थ टायमिंग युटेरस वॉल फॉर्म. जेव्हा पार्च्युरेशन म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी झाल्यानंतर बर्थ होणार आहे त्या फिटेची, त्या टायमिंगला जो युटेरस वॉल आहे हा काय करतो आहे, इट फॉर्म फंक्शन. म्हणजे तो युटेरस वॉल काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन फॉर्म करतो आणि इट रिलीज ओन हार्मोन. तो स्वतःचा एक हार्मोन रिलीज करतो आणि तो हार्मोन काय करतो आहे, ऑल युटेरस ऑल इज कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. म्हणजे सगळ्या युटेरस वॉल काय होत आहेत, त्या हार्मोन सिक्रेट केल्यामुळं कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात. लाईक वेव इन सी, म्हणजे समुद्रामध्ये जशा लाटा मूव होतात, कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स म्हणजे आकुंचन आणि प्रसारण पावतात, त्याच्यामुळे काय होतं आहे, सो द फिटस गोईंग डाऊनवर्ड डायरेक्शन ऑर मूव टू आउटसाईड. म्हणजे डायरेक्टली ते फिटस वजनामधून आउटसाईड बाहेर पडतं आहे. म्हणजेच आपलं कॅरेक्टर काय सांगतं आहे, जो मिडल थिक लेअर आहे मायोमेट्रियम, दिस मायो मीन्स कॉन्ट्रॅक्ट काय होतं, दिस मायो मीन्स कॉन्ट्रॅक्ट, इथं काय होतं आहे, मिडल लेअरवरती कॉन्ट्रॅक्शन ही प्रोसेस होते. तर ती एकदम हा थिक लेअर असतो आणि व्हायग्रस कॉन्ट्रॅक्शन होते, कशामुळे होते, कॉज द लेबर फॉर चाइल्ड बर्थ. तिथं काय होणार आहे, तिथं चाइल्डची बर्थ होणार आहे. म्हणजे एक्झॅक्ट काय होतं आहे, हा जो लेबर मीन्स व्हॉट, ॲट द टाईम ऑफ पार्च्युरेशन ऑर बर्थ टायमिंग दिस युटेरस वॉल इज फॉर्म अँड द फंक्शन ऑफ दिस युटेरस वॉल काय होतं आहे, इट रिलीज ओन हार्मोन. तो स्वतःचा हार्मोन सिक्रेट करतात आणि त्याच्यामुळं काय होतं आहे, तो हार्मोन सगळ्या वॉलला काय करतो, युटेरस वॉलला कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स करतो आहे. त्याच्यामुळं त्या फिटसची जी मूवमेंट आहे ही डायरेक्टली कुठं होते, डाऊनवर्ड अँड मूव टू आउटसाईड, डायरेक्टली तो मूव होतो. मग असा कोणता हार्मोन तिथं सिक्रेट होतो आहे, तर पहा, इन दिस हार्मोन इट प्रोड्यूस पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड तो हार्मोन सिक्रेट करतात, तो हार्मोन्स आहे प्रोजिस्टेरॉन. त्याच्यामुळं काय होत आहे, त्या लेबरची काय होते, बर्थ, म्हणजे तिथं बर्थ ही प्रोसेस होते. मग त्या प्रोजिस्टेरॉन हार्मोनमुळे डायरेक्टली जे फिटस डेव्हलप झाले डायरेक्टली आउटसाईड काय केलं जातं, मूव केलं जातं. त्याच्यानंतर आता इनरमोस्ट लेअर राहिला आहे आपला, इनरमोस्ट लेअर कॉल्ड ॲज एंडोमेट्रियम ऑर म्युकोसल मेम्ब्रेन. इनरमोस्ट हा लेअर काय, त्याला म्हणायचं एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम हा जो लेअर आहे सगळ्यात आतल्या साईडला असतो युटेरसच्या, रेग्युलरली चेंज इन साईज. आता याचे काय होते, ॲट द टाईम ऑफ मेन्स्ट्रेशन इन 28 डेज, हर 28 डेज दिस
दिस इनरमोस्ट लेयर एंडोमेट्रियम चेंज इन साइज, म्हणजे त्यांची साईज, त्या ओपनिंगची साईज काय होते, चेंज होते. तो सगळ्यात आतल्या साईडचा लेअर आहे. रेग्युलरली चेंज इन साईज ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन, म्हणजे ॲट द पिरियड ऑफ एमसी पिरियड दिस रेग्युलरली चेंज साईज एंडोमेट्रियम लेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट रिच सप्लाय विथ ब्लड वेसल्स, सगळ्यात खालचा पार्ट आहे, बिलोचा पार्ट आहे, त्याच्यामुळे इथं काय होत आहेत, रिचली ब्लड वेसल्स सप्लाय केले जातात सगळ्यात आतल्या साईडचा पार्ट आहे. त्याच्यानंतर ह्याच एंडोमेट्रियमवरती काय होतं आहे, इट प्रोव्हाइड नरिशमेंट टू डेव्हलपिंग फिटस, म्हणजे जे फिटस डेव्हलप होणार आहे त्यांना, ग्रो होणार आहे फिटस, त्याच्यासाठी नरिशमेंट पोषक द्रव्य काय कोण करतं आहे फॉर्म, तर हा एंडोमेट्रियम लेअर करतो आहे. म्हणजे इंटरनली युरिन वॉल ही तीन लेअरनी काय झालेली असते, कव्हर्ड केलेली असते. ती तीन लेअर आपण पाहिले, आउटर, मिडल आणि इनर. जो आउटरचा आहे तो पेरिमेट्रियम, मिडलचा आहे तो मायोमेट्रियम आणि इनरचा आहे तो एंडोमेट्रियम. म्हणजे जो आउटरचा लेअर आहे इज कॉल्ड पेरिमेट्रियम, इट इज ऑल्सो कॉल्ड एज सेरोसा लेअर. दि सेरोसा लेअर इज सिक्रेट ल्युब्रिकंट फ्लुइड टू हेल्प टू रिड्यूस फ्रिक्शन. त्याच्यानंतर मिडल, दॅट इज मायोमेट्रियम. दिस मायोमेट्रियम इज हेल्पफुल फॉर दी कॉन्ट्रॅक्शन प्रोसेस. इट मेड अप ऑफ थिक लेअर ऑफ स्मूथ muscles and vigorous contraction happen, cause labor for child birth. Next inner urine region is the endometrium. This endometrium layer, it regularly change in size during the menstruation and it also reach the supply of blood vessels. And last one is that it provide nourishment to developing fetus. So this uterus part is completed. See here, uterus, it is कॉमनली कॉल्ड ॲज ओम. त्याला काय म्हटलं आपण, ओम, बिकॉज जो एम्ब्रियो आला आहे तो एम्ब्रियो या ओम, म्हणजे या युटेरसमध्ये काय केला जातो, ठेवला जातो, म्हणून त्याला म्हटलं जातं ओम और गर्भाशय. त्याच्यानंतर इट इज हॉलो मस्क्युलर पियर शेप ऑर्गन अँड लोकेटेड अबव अँड बिहाइंड दी युरिनरी ब्लॅडर. अँड डायमेन्शन ऑफ दिस युटेरस इज 7.5 सेंटीमीटर इन लेंथ, 5 सेंटीमीटर इन ब्रॉड अँड 2.5 सेंटीमीटर इन थिक. त्याच्यानंतर आपण पाहिलं, हा तीन रिजनमध्ये डिवाइड झालेला असतो, फंडस, बॉडी आणि सर्विक्स. फंडस हा अप्पर डोम शेपचा पार्ट असतो आणि इथं काय चालतं आहे, इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो अँड ऑफ ऑकस इन इन दी फंडस. त्याच्यानंतर बॉडी, दी जी बॉडी ही ब्रॉड असते ऑफ द युटेरस अँड ग्रॅज्युअली टेपर्स डाऊनवर्ड. ही डाऊनवर्डला काय झालेली असते, एकदम टोकदार झालेली असते. त्याच्यानंतर सर्विक्स, लास्ट पार्ट आपण पाहिला युटेरसचा, तो आहे सर्विक्स. हा नॅरो सगळ्यात खालच्या साईडला असतो, त्याची जी लेंथ ही 2.5 सेंटीमीटर असते. आणि नॅरो जो सर्विक्स हा रिजन आहे, याला दोन ओपनिंग असतात, इंटरनल ऑरिफाईस आणि एक्सटर्नल ऑरिफाईस. इंटरनल ऑरिफाईस इट ओपनिंग टुवर्ड दी बॉडी, एक्सटर्नल ऑरिफाईस इज ओपनिंग टुवर्ड दी वजायना. देन लास्ट वी सी दिस युटेरस इन युरिन वॉल, इट डिस्टिंग्विश इन थ्री लेअर. आउटर लेअर इज कॉल्ड ॲज पेरिमेट्रियम, मिडल लेअर इज कॉल्ड ॲज मायोमेट्रियम अँड इनर वन लेअर इज कॉल्ड ॲज एंडोमेट्रियम. देन नेक्स्ट पार्ट ऑफ दिस फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, दॅट इज वजायना. वजायना इज फोर्थ पार्ट, म्हणजे त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आपण, म्हणजे जेव्हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण स्टार्ट केली, तेव्हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण आधी एक्सटर्नल पार्ट पाहिली होती, ती सगळे वजायनावरती होती. म्हणजे एक्सटर्नल जिनायटेलियामध्ये आपण व्हेस्टिब्युल हा पार्ट पाहिलेला आहे. डायग्रॅमसहित आपण एक्सटर्नल जिनायटेलिया हा एक्सप्लेन केलेला आहे. तर जेव्हा ती डायग्रॅम आपण पाहिली, तर त्या डायग्रॅमच्या वेळी आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे, वल्वा कुठं प्रेझेंट असतो, क्लायटोरिस कुठं प्रेझेंट असतो, व्हेस्टिब्युल कुठं प्रेझेंट असतात, हे सर्व आपण एक्सटर्नल जिनायटेलियामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे हा भाग नाही पाहिला तरी चालेल, पण आपल्या माहितीसाठी वजायना हा पार्ट आपण एक्सप्लेन करणार आहोत. याच्यामध्ये एक्सटर्नल जिनायटेलियामध्ये आपण याचे एक्सटर्नल पार्ट सगळे अभ्यासलेले आहेत, फक्त आपण एक थोडक्यात त्याच्यावरती नजर टाकून पाहू, म्हणजे एक्झॅक्ट हा वजायना पार्टचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते कसे आहे ते पहा. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स वजायना, इट इज ट्युब्युलर फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन. म्हणजे जर वजायनाचं आपण स्ट्रक्चर पाहिलं, तर हा वजायनासुद्धा ट्यूबसारखा असतो आहे. आता सगळ्यात शेवटचा इथला पार्ट आपण पाहतो आहे तो वजायना, या सर्विकच्या खालचा पार्ट आपण पाहतो आहे वजायना. हा जो वजायना पार्ट आहे हा एकदम ट्युब्युलर
पार्ट आहे इन फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन आणि हा फिमेलचं सेक्स ऑर्गन आहे. त्याच्यानंतर 7 to 9 centimeters इन लेंथ हा जो वजाइन आहे हा 7 to 9 centimeters एवढी त्याची काय असते लांबी असते. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे पहा इट प्रेझेंट बिटवीन द सर्विक्स अँड वेस्टिब्युल. त्याच्यानंतर हा जो वजाइन आहे हा सर्विक्स आणि त्याच्याखाली वजाइना आणि सॉरी सर्विक्स वजाइना आणि त्याच्याखाली वेस्टिब्युल असतात म्हणजे इट प्रेझेंट बिटवीन द सर्विक्स अँड वेस्टिब्युल. वेस्टिब्युल आणि सर्विक्सच्यामध्ये हा जो वजाइना हा पार्ट आहे आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यानंतर दिस वजाइनल ऑल हॅज 3 layers. वजाइना 3 layers बनलेला असतो इनर मिडल आणि आउटर. जो इनर हा एकदम म्युकसल लाइनिंगचा लेअर असतो. कसा असतो म्युकसल लाइनिंग म्हणजे इनर लेअरला एकदम स्ट्रॅटिफाईड नॉन कॅरेटिनाइज असा तो लेअर असतो. नॉन कॅरेटिनाइज स्ट्रॅटिफाईड अँड स्टोअर्ड ग्लायकोजन म्हणजे जो इनरचा लेअर आपण पाहतो ह्या म्युकोसल लाइनिंगने म्हणजे म्युकोसल सेल प्रेझेंट असतात इन सिक्रेट म्युकस म्हणजे इनर लाइनिंगना म्युकस लाईक स्टिकी सबस्टन्स हे काय करतात स्टिक सिक्रेट करतात. वजाइनल ऑल ही 3 layers बनलेली असते इनर मिडल आणि आउटर. तर इनर पाहतो इनर साईडला म्युकोसल लाइनिंग असतात या म्युकोसल लाइनिंगवरती स्ट्रॅटिफाईड अँड नॉन कॅरेटिनाइज टिश्यू आपल्याला पाहायला म्हणजे स्ट्रॅटिफाईड म्हणजे बेसल लेअर असतो नॉन कॅरेटिनाइज असतो त्याच्यानंतर हा ग्लायकोजन स्टोअर करतो. तर नॉन कॅरेटिनाइज म्हणजे काय तर पहा स्ट्रॅटिफाईड म्हणजे हा एकदम बेसल लेअरला असतो. नॉन कॅरेटिनाइज म्हणजे नॉट मार्क द फॉर्मेशन ऑफ कॅरेटिन टिश्यू. नॉन कॅरेटिनाइज म्हणजे हा कॅरेटिन टिश्यू फॉर्म करत नाही. त्याच्यानंतर हा जो नॉन म्युकोसल लेअर हा इनर साईडचा इट कंपोज ऑफ व्हेरिएबल नंबर ऑफ लेअर्स. स्ट्रॅटिफाईड म्हणजे हा बेसलला आपल्याला पाहायला भेटतो आणि जास्त लेअर्सने बनलेला असतो. इट कंपोज ऑफ व्हेरिएबल नंबर्स ऑफ लेअर द सेल्स अपियर इन द डीपर बेसल लेअर म्हणजे याच्यामध्ये ज्या सेल्स फॉर्म होतात ह्या डायरेक्टली आपल्याला डीप बेस लेअरला पाहायला भेटतात म्हणून याला म्हटलं जातं स्ट्रॅटिफाईड बेसल लेअर. त्याच्यानंतर जर आपण हा म्युकोसल इनर साईडचा लेअर पाहिला तर याच्यामध्ये क्लिअर सायटोप्लाझम दिसतो. कशामुळे दिसतो ड्यू टू देअर इज ग्लायकोजन इज प्रेझेंट. तिथं ग्लायकोजन हा कार्बोहायड्रेट प्रेझेंट असतो. हा जो पॉलिसेकॅराइड हा काय करतो ग्लुकोज फॉर्म करतो त्याच्यामुळे हा सायटोप्लाझम क्लिअर दिसतो. म्हणजे आपण व्हजाइनाचं काय पाहतो इनर पार्ट कोणता इनर व्हजाइनल वॉलचा इनर जी साईड आहे याला म्युकोसल लाइनिंग असतात आणि हा कसा असतो स्ट्रॅटिफाईड नॉन कॅरेटिनाइज अँड स्टोअर ग्लायकोजन. हा स्ट्रॅटिफाईड असतो म्हणजे हा बेसल लेअर आपल्याला पाहायला भेटतो. नॉन कॅरेटिनाइज म्हणजे नॉट द फॉर्मेशन ऑफ कॅरेटिन टिश्यू. अँड नेक्स्ट म्हणजे हा जो लेअर आहे हा जास्तीत जास्त लेअरने व्हेरिएबल लेअर्सने बनलेला असतो. ज्या सेल्स आहेत ह्या सेल्स डायरेक्टली कुठे अपियर म्हणजे फॉर्म झालेले दिसतात ॲट दी बेस अँड विथ क्लिअर सायटोप्लाझम ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ग्लायकोजन. ग्लायकोजन हा जो ग्लुकोज आहे हा पॉलिसॅकराइड तयार झाल्यामुळे तिथला सायटोप्लाझम क्लिअर दिसतो. त्याच्यानंतर जो मिडल आहे हा मिडल मस्क्युलर लेअरचा असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या मसल्सने हा मिडल लेअर बनलेला असतो आणि आउटर हा ॲडव्हेंटिशियल लेअर असतो. त्याच्यानंतर हा जो वजाइना हा जो पार्ट आहे देअर इज नो ग्लँड्स बट सर्विकल सिक्रेशन ऑफ म्युकस इज रिसीव्ह इन दी वजाइना. जर वजाइनाचं आपण स्ट्रक्चर पाहिलं कॅरेक्टर्स पाहिले तर वजाइनामध्ये एकही ग्लँड सिक्रेट केली जात नाही. परंतु जो सर्विक्स हा रिजन आहे कोणता सर्विक्स हा रिजन आहे हा सर्विक्स रिजन वजाइनाच्या वरती आपल्याला पाहायला भेटतो आहे. हा सर्विक्स काय करतो आहे याच्यामध्ये एकही ग्लँड सिक्रेट होत नाही. बट सर्विक्स जो सर्विकल सिक्रेशन ऑफ म्युकस हा सर्विक्स म्युकस सिक्रेट करतो आहे लाईक स्टिकी सबस्टन इट रिसीव्ह इन दी वजाइना. आणि सर्विक्सने ग्लँड सिक्रेट करत नाही परंतु तो काय करतो आहे सर्विकल सिक्रेशन करतो आहे ऑफ म्युकस. म्युकसचं सिक्रेशन केल्याच्यानंतर तो स्टिकी सबस्टन्स वजाइनाकडे काय केला जातो रिसीव्ह केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितले दी ओपनिंग ऑफ द वजाइना इन टू वेस्टिब्युल. ओपनिंग ऑफ द वजाइना इन टू वेस्टिब्युल कॉल्ड ॲज वजाइनल ओरिफाईस म्हणजे ओपनिंग ऑफ द वजाइना अँड इन टू वेस्टिब्युल म्हणजे वजाइनाच्या खालचा जो पार्ट आहे जेव्हा आपण एक्सटर्नल जिनेटिले हा पार्ट पाहिला त्यावेळेस तिथं वेस्टिब्युल तिथंच व्हल्वा हा पार्ट होता. म्हणजेच तिथं आपल्याला ती डायग्रॅम व्यवस्थित पाहिजे तो व्हिडिओ त्या डायग्रॅमसाठी पहा. म्हणजेच जर वजाइना आणि वेस्टिब्युल वजाइनाच्या खालचा जो वेस्टिब्युल आहे यांच्यामधली जी ओपनिंग आहे त्याला काय म्हणायचं आहे वजाइनल ओरिफाईस. दिस ओरिफाईस मीन्स होल. वजाइनाचे तिथे जे होल आहे ते यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं कुठं इन टू दी वजाइना इन टू वेस्टिब्युल त्यालाच म्हणायचं आहे.
वजायनल ओरिफाइस. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितले पहा, दिस ओपनिंग कवर्ड बाय फोल्ड ऑफ म्युकस मेम्ब्रेन कॉल्ड ॲज हायमेन. आणि वेस्टिबुल आणि वजायना यांच्यामध्ये जी ओपनिंग आहे वजायनल ओरिफाइस, या वजायनल ओरिफाइसच्या आउटर साईडला कवरिंग केलेलं असतं म्युकसच्या फोल्डिंगने, म्युकस सेलच्या फोल्डिंगने. त्यालाच काय म्हणायचं, हायमेन म्हणायचं. त्याच्यानंतर जो वजायना आहे, या वजायना इट ॲक्ट ॲज अ पॅसेज फॉर मेनस्ट्रियल फ्लो. वजायनाचं फर्स्ट इम्पॉर्टंट फंक्शन मेनस्ट्रियल फ्लो होण्यासाठी. त्याच्यानंतर ॲज वेल ॲज बर्थ कॅनल ड्युरिंग पार्चुरेशन, या कॅनलमधून बर्थ त्या फिटची ॲट द टाईम ऑफ प्रेग्नेसी, ॲट द टाईम ऑफ बर्थ होण्यासाठी हा जो वजायना हा पार्ट हेल्पफुल असतो. म्हणजेच आजच्या लेक्चरला आपण काय काय पाहिलं, थर्ड पार्ट आपण म्हणजेच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण पहिल्या लेक्चरला फर्स्ट पार्ट कम्प्लीट केला तो एक्सटर्नल जिनायटिलिया. त्याच्यानंतर आपण पाहिलं ओहरी. त्याच्यानंतर आजच्या लेक्चरला आपण काय काय पाहिलं तर पहा, थर्ड पार्ट ऑफ दिस फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इट इज ओविडक. देन फोर्थ पार्ट वी सी युटेरस अँड फिफ्थ पार्ट इज वजायना. रिमेनिंग पार्ट वी सी टुमारो. टुडे वी स्टॉप हियर.